छा में मलंग सी राते सुरंग सी बागी उड़ान पे। हम्पीला जाणारी बस पहाटे 6 वाजता आहे, सो माझ्याकडे आणखीन खूप वेळ आहे। मी रेस्ट घेईन आणि पहाटे 6 वाजता हम्पीसाठी निघेन। हॉस्पेटपासून हम्पी 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि जाण्यासाठी आपल्याला अर्धा तासाचा कालावधी लागणार आहे आणि बसचं तिकीट जे आहे 15 रुपये आहे। सो मी खूप एक्साइटेड आहे, कधी एकदा हम्पीला जातो आणि पोहोचतो असं वाटत आहे। धीरे चलना है मुश्किल तो जल्दी ही सही, आँखों के किनारों में बहाने ही सही। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। विरूपाक्ष मंदिरापासून 2.3 किलोमीटर अंतरावर आहे। चालत गेलं तर आपल्याला अर्धा तास लागेल आणि 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने गेलं तर 10 ते 15 मिनिट। हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमचा सिद्धाराम। मी आहे सध्या हम्पीमध्ये, सोबत कोणी नाहीये। तुम्ही विचार करत असाल की एकटा गेल्यानंतर काय खरी मजा असेल। इथं आल्यानंतर शब्द नाहीयेत व्यक्त करायला, कारण कला म्हणजे काय म्हणजे इथं आल्यानंतर कळतंय। खूप सुंदर शिलालेख, मूर्ती, मंदिर, पुरातन मंदिर या ठिकाणी आहेत। लेफ्ट साइडला जो पाहता तो विठ्ठल टेम्पलकडे जाण्याचा रस्ता आणि समोरचे जे आहे अच्युतराया टेम्पल आणि हे उंचावरील मातंग पर्वत। इथून संध्याकाळी सनसेट खूप मस्त दिसतं। Thank you.
मुझको बता तू रहता कहाँ क्या तेरा पता बता हम तो यहाँ पे मुसाफिर है जो ढूंढे अपनी मंजिल का पता हंपीमध्येच मी मुक्कामास राहिलो होतो. विरूपाक्ष मंदिराच्या बाजूलाच बाजूला हे रूम आहे आणि सध्या मी त्याच रूममध्ये आहे. सो भेटू लवकरच. सूरज की बाहों में अब है ये जिंदगी किरने है सांसों में बातों में रोशनी सूरज की बाहों में अब है ये जिंदगी किरने है सांसों में बातों में रोशनी जो ही बदली दिल की ताल है आहा आया एक ख्याल है आहा बांटे हमें जिंदगी एक बार हम्पी जेवढं सुंदर आहे तेवढंच खंडर भयान आहे. जिवंत वाटणारे साम्राज्य सुंदर मंदिर तर कुठे मृत विद्रूप निपचिप पडलेले मोठे दगड भेगा पडलेले फुटलेले असून देखील आजही स्वतःचं अस्तित्व दाखवतात. नजर नजर की बात है उघड्या डोळ्याने पाहिलं तर कला इतिहास संस्कृती कथा दिसतील. फक्त पाहावं म्हणून पाहिलं
तर दगडच दिसतील. अंडरग्राउंड रूमच्या थोडे पुढे आल्यानंतर आता आपण ज्याच्यावर उभे आहोत ना, ते आहे दिवाणे आम. पूर्वीच्या काळी सणासुदीच्या दिवसात सर्व लोक एकत्रित येऊन या ठिकाणी भजन कीर्तन करायचे. नवरात्र वगैरे अशा वेळी या ठिकाणी रात्रभर जागरण करायचे. क्यों ना हो ख्याल बहके बहके